चंद्रकांत पाटील यांच्यात सहनशीलता नाही असे वक्तव्य अजित पवार यांनी बारामती मधील सभेत केले. तसेच त्यांनी भाजप सरकारच्या सध्याच्या विविध धोरणांवर कडक शब्दात टीका केली. बारामतीमध्ये आपल्या जागी काम करून दाखवा या कणकवली येथे वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी अशा प्रकारची उत्तरे देण्याचे कारण नाही, माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे असं बोलू नका असं म्हणत चंद्रकांत पाटील यांच्यात सहनशीलता राहिलेली नाही. प्रश्न तर नवीन नवीन आवासून उभेच असतात, मात्र अशा प्रकारची टोकाची उत्तरे देऊन त्यातून काहीच साध्य होत नाही अशी विधाने अपयशाच्या भावनेतून केलेले असून हे चुकीचे असल्याचंही अजित पवार बोलले. पण आज पेपरमध्ये राज्य सरकारमधले सिनियर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचं वक्तव्य त्या ठिकाणी वाचलं. वास्तविक कुणाचंही सरकार लोकांनी निवडून दिलं तरी देखील त्या सरकारमध्ये काम करत असणाऱ्या लोक प्रमुखांनी अशा प्रकारचे पत्रकार मित्र ज्यावेळेस प्रश्न विचारत असतात किंवा जनता आपले स्वतःच्या प्रश्नाची उकल होण्याच्याकरता भेटत असतात त्यावेळेस शांत डोक्यांनी त्याला उत्तरं द्यायची असतात. हे अशा प्रकारची उत्तरं टोकाची देऊन त्याच्यातनं काहीच साध्य होत नाही याचा अर्थ तुमच्यामध्ये सहनशीलताच राहिलेली नाही. प्रश्न तर नवीन नवीन आवासून उभेच असतात. वास्तविक चंद्रकांतदादा पाटलांना कदाचित मधी त्यांच्या आमदारांनी केलेलं महिलांच्याबद्दलचं वक्तव्य किंवा बाकीच्या बाबतीमध्ये इतके दिवस मोदी साहेबांच्या नावामुळं ही लोकं सगळी निवडून आली त्यावेळेस लोकांना वाटत होतं की बरंच काही आच्छेदीन येणार, महागाई कमी होणार, इंधनचे दर कमी होणार, हे आता काहीच होईना आणि आता प्रत्येकाचं भावना तीव्र व्हायला लागल्यात. 4 वर्ष पूर्ण होत आली, आता 1 वर्ष राहिलं आहे. प्रत्येकाला वाटतंय मला आरक्षण कधी मिळणार, प्रत्येकाला वाटतंय मला नोकरी कधी मिळणार, प्रत्येकाला समाजातल्या घटकाला वाटतंय की बाबा ह्यांनी दिलेली आश्वासनाची पूर्तता कधी होणार. त्याच्यामुळं प्रश्नाची सरबत्ती ही पत्रकार मित्रांच्याकडनं देखील आणि त्यांचे म्हणजे आमच्यासारख्या विरोधकांच्याकडनं पण होणार किंवा जो कॉमन मॅन आहे की जे स्वतःचं हे सगळं पाहून मत व्यक्त करत असतात त्याच्यामुळं पण होणार. त्याच्यामुळे अशा प्रकारचं उत्तर चंद्रकांतदादा पाटलांच्या सारख्या नेत्यांनी देण्याचं कारण नाही. ही त्याच्यामध्ये सपशेल त्यांच्यात अपयशी ठरलेत का काय म्हणून ते नवमेद झालेत आणि असं बोलायला लागलेत का काय. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती.